नमस्कार, माझे नाव सुयोग सकाराम राठोड. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. मी युनिक फाउंडेशनचा विद्यार्थी आहे. तर आज आपण सायन्स मधलं सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक किडनी याचं आपण फंक्शन बघणार आहोत. आपल्या शरीरात दोन किडनी असतात, जे आपले ब्लड जे असते शरीरातलं ते प्युरिफाय करतात. तर एका किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन्स असतात. तर आज आपण नेफ्रॉन्सचे मेन फंक्शन बघणार आहोत. आपल्या शरीरात रेनल आर्टरीज म्हणून त्या रेनल आर्टरीज मध्ये ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, लिपिड्स, वॉटर, युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया अँड सॉल्ट हे सगळे कन्झिस्ट असतात. तर त्यानंतर ज्या वेळेला हे रेनल आर्टरी डर्टी ब्लड घेऊन वुमेन्स कॅप्सूल मध्ये जात, त्यावेळेला सुरुवातीला जे सॉलिड सब्स्टन्स असतात जे हार्मफुल असतात ते सुरुवातीला याच्यात राहते आणि त्यानंतर ते खाली येताना ट्यूबलेस मधनं ट्रॅव्हल करते. त्यानंतर कॅपिलरीज, ही अत्यंत थिन पाईप आहे जी ट्यूबलेसच्या सराउंडिंग जी असते ती कधी देखील त्याला टच करत नाही. या दोन्हीमध्ये देखील बाकी बाकी होल्स असतात ज्याला पोर्स म्हणतात. त्यामधनं कॅपिलरीजच्या पोर्स मध्ये ट्यूबवेलमधून जे आपल्याला युजफुल सब्स्टन्स आहे ते थोड्या थोड्या प्रमाणावर टप्प्याटप्प्यावर ऍब्झॉर्ब केले जातात. जसं की ग्लुकोज, अमोनियो ऍसिड्स, लिपिड्स आणि वॉटर हे टप्प्याटप्प्यावर जिथे जिथे हे त्याच्या बाजूने सराउंडिंग राउंड झालेला आहे तिथे त्या त्या जागेवर टप्प्याटप्प्याने ते ऍब्झॉर्ब झालेले असतात. आता बघा, इथे थोड्या प्रमाणावर जे जे आपल्या युजफुल सब्स्टन्स आहेत लाईक ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, लिपिड्स आणि वॉटर ते ऍब्झॉर्ब केले जातात. त्यानंतर कॅपिलरीज मधनं रेनल वेन्स याच्यात प्युअर ब्लड असते ज्याच्यात ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, लिपिड्स, वॉटर जे आपल्या शरीराला गरजेचे असतात ते ब्लड ते हार्टकडे जाते आणि तिथनं ते सगळ्या बॉडी पार्ट्सला सर्क्युलेट होतं. त्यानंतर ह्या ट्यूबवेल्स मध्ये जे आपल्याला अनवॉन्टेड सब्स्टन्सेस असतात जे आपल्या शरीराला हार्मफुल असतात ते ह्याच्यात असतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मेन युरिया हे कधी देखील ऍब्झॉर्ब केलं जात नाही कारण तिथे आपल्या शरीराला खूप हार्मफुल असते. मग ट्यूबवेल्स मधून हे सगळे हार्मफुल सब्स्टन्स युरिन मधून युरिन म्हणून बाहेर पडतं. त्यानंतर हे युरेटरला जाऊन मिळते. तर आपण बघू शकता की ज्या आता आपण एका नेफ्रॉन्सचं वर्क बघितलेलं आहे तसं अजून 10 लॅक्स नेफ्रॉन्स जे असतात ते देखील काम करत असतात. आपण पाहू शकता की प्रत्येक नेफ्रॉन्स मधून जे अनवॉन्टेड हार्मफुल सब्स्टन्स आहेत ते बाहेर येतं. युरेटर मधून हे युरिन म्हणून बाहेर येणार आणि युरेथ्रा मधून. So thank you.